या स्टेशनवर इतकी थंडी का वाजते? तो पहा बाहेर जायचा रस्ता. ट्रेन तर खूपच उशिरा आली. बाहेर एखादी रिक्षा किंवा टांगेवाला आहे का बघू. आणि जरा बघून चाल. बर बर कळलं. औ दादा, राजपूर जाणार का? अरे भूपू नव राजपूरला जाशील का? अरे बापरे मानकप भूत आलं. भूत आलं. अरे पळा. अरे हा तर माझ्या रिक्षा पर्यंत आलाय. अरे पळा. भूत. अरे बापरे भूत आलं. कुठे भूत? कुठे कुठे भूत? अरे हा तर मानकपे भूत नाहीये. नाही नाही हा नाहीये. माझा भाऊ थंडी वाजत होती म्हणून डोकं स्वेटर मध्ये घातलं होतं. तोच विचार करतोय मी. कारण मानकाप भूत हे कधी गर्दीत येत नाही, एकट्यानेच फिरतो. अरे ज्याला मुंडकच नसेल तो कसं काय फिरू शकतो? त्याला दिसणारच नाही. कळलं काय? नाही तो फिरतो. मी पाहिलंय ना. बर झालं. आता चला आम्हाला राजपूरला जायचंय. एवढ्या रात्री वेळा झालास का? कोणीच नाही जाणार. सर आम्हाला तिथे लवकर पोहोचायचंय. राजपूर संग्रामगड सूरजनगरला जाण्यासाठी जिथून रस्ता जातो तिथेच तो मानकाप्या भूत फिरत असतो. आणि जेव्हा तो जंगलातून बाहेर पडतो तेव्हा तिथे चित्ते बिबळे वाघ या सगळ्यांचा आवाज येत असतो. मी नाही बाबा. मग आम्ही जाणार कसं? सकाळी जायचं. सकाळी. माफ करा यायला उशीर झाला. तुम्ही गजेंद्र सिंगींचे पाहुणे आहात ना? हो. चला तुमच्यासाठी मालकांनी बग्गी पाठवलीये. आणि ते वाटेतलं मुडकं नसलेलं भूत. हा सगळ्या अफवा. तो भूत बेत असलं काय नसतं. हनी बनी पोपट हे बघा. बग्गीवाला गायब झालाय. कळलं काय? आता देवच आपलं रक्षण करेल. अरे देव नाही भाऊराया, हा घोडाच काय ते करेल. घोड्या आम्हाला सांग ना राजपूरला कसं जायचं रे. सांग ना प्लीज. अरे घोडा कसं सांगणार. त्या माणसाला विचारू का? मी काही मदत करू शकतो का? तुम्हाला पण थंडी वाजते म्हणून डोकं स्वेटर मध्ये घातले. मी बाहेर काढून देऊ का? Oh, 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 oh,
इथे तर खूप सारी जनावर असतील. बनी, आपल्याला कुठेतरी लपायला हवं. आम्ही तर झाडावर चढू शकतो, पण तुझं काय होणार? यालाही झाडावर चढवूया. जंगलामधी ट्रक. इतक्या रात्री जंगलात ट्रक कसा काय आला? याला मुनकर असलेल्या भूताची भीती नाही वाटत. या ट्रक मुळेच आपला जीव वाचू शकतो. चला त्या ट्रक मध्ये जाऊन बसू. अरे यार, हे तर जनावर पकडून नेत आहेत. म्हणून इथं रातच्याला जनावरांचे आवाज येतात. मी बघतो ट्रक कोण चालवते ते. पोपट, बगी तू नेते ना. मी फॉरेस्ट ऑफिसरच ऑफिस बघितलं होतं, ते फार लांब नाहीये. जा त्याला जाऊन कळव. जा बर. अरे लवकर करा, आता उजाडेल. मला वाटत हे लोक फॉरेस्ट टीम यायच्या आधीच निघून जातील. मी त्यांना जाऊन सांगू का फॉरेस्ट ची माणसं येत आहेत, जरा वेळ थांबा म्हणून. अरे काढवा, ते काय त्यांचे नातेवाईक आहेत का म्हणून फॉरेस्ट ऑफिसरला भेटायला थांबतील. मग काय करायचं? काहीतरी टाइमपास करावं लागेल. अच्छा, मग चला त्यांच्यासोबत अंताक्षरी खेळूया. गाढवा गप्प बस आणि चल माझ्या मागे. हा पिंजरा खाली कसा गेला? एक ठेवा चला. अरे हे काय चाललंय? ओ दादा, हे खूप जड आहे, थोडा हात लावा ना. अरे हे शत्रू आहे, शत्रू ढकला रे मारा. फॉरेस्टची मत झाली रे, कळलं काय? अरेस्ट करा सगळ्यांना. माझ्या अवस्थेत याची हिंमत कशी केली? हे बघ, हे बेकायदेशीर काम करतायत. निघून जा नाहीतर. याला तर उठता लात आणि बसता बुक्की द्यायला पाहिजे, कळलं काय? वाचवा वाचवा, अरे वाचवा वाचवा, कोणी ऐका, वाचवा वाचवा वाचवा.
सहसा लोक भूत पाहून वाचवा वाचवा म्हणतात, इथे तर भूतच तसं म्हणत वाचवा कोणी आहे का मला वाचवा वाचवा मला वाचवा। आता तुला माझ्यापासून कोणी नाही वाचू शकत, कळलं काय? अरे हातरभूत नाहीये, आठवलं हातर बग्गी वाला आहे। जेव्हा मी फॉरेस्ट वाल्यांशी बोलत होतो ना, तो आपलं डोसकं बाहेर काढून आरामात चहा पीत बसला होता, कळलं काय? खरे खरे का सर? मी एक गरीब बिचारा गावकरी आहे, आज आड्या मला भूत बनवून फिरायचे पैसे देत होता। अरे वा, चांगला प्लॅन होता भूत बनवून लोकांना घाबरवायचं, म्हणजे रात्रीच्या वेळी लोक पोलीस फॉरेस्ट वाले कुणी जंगलात येणार नाहीत आणि हे जनावरांना पकडून नेऊ शकतील, हो ना? यांना तुरुंगात नाही राणीच्या बागेतच ठेवतो। शाबास मुलांनो, आज तुमच्यामुळे हे गुन्हेगार पकडले गेले। तुम्ही आमची मदत करा ना, आम्हाला राजपूर पर्यंत सोडा ना, आता पायी जाण्याची शक्ती नाही उरली। आम्हाला पकड, आम्हाला पकड। कुठे गेले? इकडे, आता पकडतो। पाणी पिऊन झालं असेल तर आम्हाला। अरे गाढवा, आता तुला पकडतो। थांब, आता तुला पकडतो। काय सोडणार मी तुला? ये वरती ये चढवर। बघता बघता रात्रीची सकाळ झाली। चल किटी, ब्रेकफास्टची वेळ झाली, झटकाळी। बाय, मी ब्रेकफास्ट करून येते। अरे आता तुझी पाळी। एवढा वेळ मी किटी होती म्हणून खेळलो, तुझ्या बरोबर कुणाला खेळायचं? ऐका, तुमचा बॉक्स खाली पडला। ऐकलंच नाही। चल बॉक्स उचल, आंघोळ झाली की मग आपण इन्स्पेक्टर पांडांना हा बॉक्स देऊन येऊ। भाऊराया, तुला कसं माहित की हा बॉक्स इन्स्पेक्टर पांडांचा आहे ते? अरे गाढवा, त्यांचा नाहीये, पण ज्याचा कुणाचा असेल तो पोलीस स्टेशनला जाईल आणि बॉक्स घेऊन परत येईल, कळलं का? तू किती इंटेलिजंट आहेस रे। चल आंघोळ करून येऊया। लय भारी लय भारी लय भारी, पार्सल आलंय वाटत। काय आलंय? अरे पार्सल आहे, कळलं काय? मला वाटत यो जादू ग्लोब आहे। बॉक्स का उघडलास? अरे कोणाचा तरी बॉक्स रस्त्यावर पडला होता, हा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायचा होता। चल तू ग्लोब आत ठेव। आधी मला माझं भविष्य तर जाणून घेऊ दे। ग्लोब, चल माझं भविष्य सांग बघू। हे काय होत आहे? आदर खरोखरच जादू ग्लोब आहे। यो जादुई ग्लोब नव तर कॉमेडी ग्लोब आहे, कळलं काय? अरे घरात हत्ती येईलच कसा सांगा? कदाचित हा हत्ती या बॉक्स मधून बाहेर पडेल। अरे पोपट आहे ऊस नव, कळलं काय? आता या हत्तीला इथून घालवायचं कसं? जसा आलाय ना तसाच बॉक्स मध्ये परत जाईल। हा तर मॅजिक बॉक्स आहे, बघू आणखीन काय याच्यात। अरे वा, ही तर बासरी आहे। अरे वा, लय भारी, काय धून आहे, एकदम जादुई, कळलं काय?
साप बासरीच्या आवाजाने साप आलेत साप आणि बासरी वाजव हे सगळे भडकलेत अरे माझं ऐक हनी काय आयुष्यभर बासरी वाजवत राहील वय कळलं काय यांना पळवायचा दुसरा मार्ग शोधाया पाहिजे दादूस बासरी वाजवत घराच्या बाहेर जा आणि या सगळ्यांना दूर सोडून ये हनी त्यांच्या मधून जाईल कसा हनी सरळ खिडकीतून बाहेर उडी मार तिला बासरी खूप आवडते तिला ऐकवतो काय जादुई धुन आहे बल्ले बल्ले गुरु बल्ले बल्ले शवा शवा आणि किती सुंदर बासरी वाजवतोय ओ गुरु बल्ले बल्ले शवा शवा ओ बल्ले बल्ले ओ शवा शवा ओ ओ ओ नो साप ओ ओ ओ ओ अरे वॉशिंग पावडर ने धुतल्यावरही कपडे स्वच्छ नाही झाले घरात इतके सगळे नाग कसे आले याटाळी कानडे शेर ऐकवायला सकाळपासून आम्हीच भेटलो का म्युझिक बंद झालं म्हणून हे साप रागावलेत बहुतेक आता बघा गुरु मी काय करतो आरशात स्वतःच तोंड पाहू नका नाग देवता मला चावू नका याटाळी हा साप तर आपल्यापेक्षा सुद्धा भयानक दिसतोय याचा डान्स बघून आपण आपला डान्स सुद्धा विसरून जाऊ आणि शायरी पण किती घाणेडी करतो चला पळा चला सर तुमचे शेर कुठेतरी उपयोगी पडले ओ यार पण हे नाग आले तरी कसे या बासरीची धून ऐकून आले ही बासरी कुठून आणलीस तू मॅजिक बॉक्स मधून मॅजिक बॉक्स हा बॉक्स काही बरोबर नाहीये आणि आला ना की बासरी याच्यामध्ये ठेवूया आणि हा बॉक्स पोलीस स्टेशनला ठेवूया बनी बनी मला मॅजिक बॉक्स बघायचा आहे बघ नाही नको यो लई खतरनाक आहे कळलं काय यार तिला बघू दे ना पण तूच म्हणालास ना की याला हात लावू नका म्हणून तर नॉर्मल हंटर आहे यात कोणतं मॅजिक आहे हे काय होत आहे अरे हे काय होत आहे अरे ऐश अरे सोड मला मला नको मारू मला मारू नको अरे वाचवा रे वाचवा मला नको मारू इथून गेलेलंच बरं आहे चला निघूया हा तर माझ्या मागे येतोय किडी किडी किडी
अरे नको, मी बाहेर जाऊन मदत घेऊन येतो. ओ गुरु, ओ पकडला. सोडा सोडा आर सोडा. अरे सोडा सोडा. गुरु सोडा मला. ओ हंटर, परत बॉक्स मध्ये जा. हे काय आहे गुरु? हे काय आहे? मॅजिकल मिरर? सर काही करू नका, हे आत ठेवून द्या. ओ यार, याच्यात माझा चेहरा का दिसत नाही? हे बघा. याच्या मंदी तर राक्षस कैद आहे, ठेवून द्या. ओ यार, खूप घाबरट आहात तुम्ही. खो खो खेळता येतं आता कबड्डी शिकव. मिरर, मला तुझा चेहरा दाखव. वाचवा 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 वाचवा. राक्षस बाहेर आला. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका, मी चांगला माणूस आहे. मग आरशात कैद का होतास? मी साऊथ आफ्रिकेचा एक खूप मोठा जादूगर आहे. माझ्यावर चढणाऱ्या एका जादूगाराने मला ह्या मिरर मध्ये कैद केलं आणि माझा मॅजिक बॉक्स इथे घेऊन आला. थँक यू, तुम्ही लोकांनी मला यातून मुक्त केलं. पण माझे खन्ना सर तर आतमध्येच कैद झालेत ना. गुरु घाबरू नकोस, मी यांना बाहेर काढतो. अगडम बगडम झगडम, माझी जादू आहे एकदम तगडम. हुला 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 हुला, मी नाही कोणी साधू, करतो एकदम सॉलिड जादू. तुमचे सर आता बाहेर आले, आता मी निघतो. मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. ज्या लाईट आहेत सगळ्या मी फ्यूज करणार. आज पासून मिरर नाही यूज करणार. द्या टाळी. टू वॉच मोर एपिसोड्स डाउनलोड द सोनी लिव्ह ऍप.